भारताला मधुमेह रुग्णांची राजधानी म्हटलं जातं. कोट्यावधीच्या संख्येनं डायबिटीस रुग्ण असणाऱ्या आपल्या देशात रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी लागणाऱ्या ग्लुकोज स्ट्रीपला प्रचंड मागणी आहे. मात्र या ग्लुकोज स्ट्रीपची अवाढव्य किंमत कमी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ग्लुकोज स्ट्रीप रक्तातील साखरेची पातळी ज्याद्वारे सहजरित्या तपासता येते. भारतात या ग्लुकोज स्ट्रीपची सर्वाधिक मागणी आहे, कारण भारतात सध्या 7 कोटी डायबिटीस तर 7.25 कोटी लोक हे प्री डायबिटीस रुग्ण आहेत. तसंच देशात सर्वाधिक वेगानं वाढत असलेल्या आजारांपैकी एक आजार हा डायबिटीस आहे. डायबिटिक किडनी आजार, टाईप 1 लहान मुलांमधील डायबिटीस, प्रेग्नंट महिलांमधील डायबिटीस अशा गुंतागुंतीच्या रुग्णांना रोज 7 ते 8 वेळा रक्तातील साखरेची पातळी तपासावी लागते. बाजारात एका ग्लुकोज स्ट्रीपची किंमत आहे 25 ते 30 रुपये. म्हणजे दीर्घकाळात हा खर्च लाखाच्या घरात जातो. या ग्लुकोज स्ट्रीपचा उत्पादन खर्च 50 पैशांपर्यंत असताना त्याची 1/4 किंमत रुग्णांकडून वसूल केली जाते. ट्रीटमेंट जर प्रॉपर द्यायची असेल एका डॉक्टरला तर पेशंटने मॉनिटरिंग करणं अति महत्त्वाचं आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, ग्लुकोमीटरची स्ट्रीप्स इतक्या महाग आहेत की पेशंट मॉनिटर करत नाही, आणि मॉनिटर करत नाही त्यामुळे आम्ही त्यांना प्रॉपरली ट्रीट करू शकत नाही. लिटरली ते त्या पेशंटचा खर्च 200 ते 500 रुपये पर डे फक्त ग्लुकोमीटरच्या स्ट्रीप्सवर जात असतो, तर त्यामुळे ते मॉनिटर करत नाही. या ग्लुकोज स्ट्रीपची किंमत कमी करण्यासाठी ऑनलाईन निवेदन तयार करण्यात आलंय. त्यावर आतापर्यंत 15,000 रुग्णांनी सही केली आहे. 1,00,000 लोकांच्या सह्यांचं निवेदन घेऊन नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीकडे दाद मागितली जाणार आहे. तसंच केंद्र आणि राज्य सरकारकडेही ग्लुकोज स्ट्रीपच्या किमती कमी करण्याबाबत मागणी केली जाणार आहे. बेसिकली या पेटिशनमध्ये आम्ही पेशंट्सना अपील करतो. हे ऑनलाईन पेटिशन सुरू केलेलं आहे, अपील करायला सुरुवात केली आहे. आम्ही हे वर्ल्ड डायबिटीस डेच्या दिवशी सुरू केलेलं आहे आणि गेल्या ऑलमोस्ट एक महिन्यामध्ये आम्हाला आतापर्यंत 15,000+ लोकांनी सिग्नेचर केला आहे या पेटिशनवर. आमचं म्हणणं आहे की बेसिकली जेव्हा हे स्ट्रिप्स एवढ्या स्वस्तात प्रोड्यूस होतात तर इतक्या जास्त कॉस्टमध्ये का विकल्या जातात. जर त्या कॉस्ट कमी झाला तर पेशंट्स मॉनिटरिंग बेटर करतील आणि प्रॉबेबली ट्रीटमेंट आउटकम्स विल बी बेटर, कॉम्प्लिकेशन्स विल बी लेसर. ज्याप्रमाणे हृदयरोग रुग्णांसाठी स्टेंटच्या किमती कमी करून त्या आवाक्यात आणण्यात आल्या, त्याच पद्धतीनं ग्लुकोज स्ट्रीपच्या किमतीही आवाक्यात आणण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं लोकचळवळ उभी करण्यासाठी 1 पाऊल पुढे टाकण्यात आलंय. कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.